केंद्र सरकारचा क्रीडा विभाग आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना मान्यताप्राप्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा पार पडली चंदीगड इथं चार एप्रिल ते दहा एप्रिल या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत डर्बी स्केटिंग प्रकारात महाराष्ट्र संघानं सुवर्ण पदक पटकावलं कोल्हापूरच्या पंधरा स्केटिंगपटूंनी या स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं चंदीगड इथं राष्ट्रीय स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता त्यामध्ये डर्बिया स्केटिंग प्रकारात महाराष्ट्राच्या संघानं उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश पंजाब तामिळनाडू या संघांना हरवून सुवर्णपदक मिळवलंय विजयी खेळाडूंमध्ये तनिष्का सिंग कॅलिरीन फर्नांडिस मृगनयनी शिंदे सिद्धी नलवडे विभा पुतेकर तेजस्विनी कदम धनश्री कदम यांच्यासह पंधरा स्केटिंगपटूंचा समावेश आहे त्यापैकी तेजस्विनी कदम आणि धनश्री कदम या अॅमिचर कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर आहेत त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक होतंय त्यांना आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम आणि राष्ट्रीय कोच भास्कर कदम यांचं प्रशिक्षण लाभलं